जीवावर बेतेल असा अपघात, त्यातून झालेली गंभीर दुखापत, चालण्या फिरण्यावर आलेली मर्यादा, पण शाळेनं केलेलं उत्तम सहकार्य आणि दुखापतींची तमा न बाळगता विद्यार्थ्यांना अभ्यास करून मिळवलेलं उत्तम यश. नागपूरच्या कौस्तुभ वैद्यची यशोगाथा पाहूया. 10वीचा निकाल लागल्यावर नागपुरात कौस्तुभच्या घरी आनंदाला पारावार नाहीये. तब्बल 96% गुण कौस्तुभने मिळवलेत. मात्र हा प्रवास सोपा नव्हता. गेल्या वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत कौस्तुभचा मोठा अपघात झाला होता. 30 मे 2017 ती संध्याकाळ कौस्तुभ आणि त्याचे पालक कधीही विसरणार नाहीत. घरासमोर फुटपाथवरून जाताना भरघाव कारनं कौस्तुभला उडवलं होतं. कौस्तुभ हवेत फेकला गेला. अपघातात कौस्तुभच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. रक्तवाहिन्या फाटल्या. गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. शस्त्रक्रियेनंतर 2 महिने कौस्तुभला सक्तीची विश्रांती होती. संध्याकाळची वेळ होती. मी दुकानातून येत होतो घराजवळच्या, तर फुटपाथवरून जात होतो, तो मागून येऊन मला 4-व्हीलरनी उडवलं. मग माझं खूप असे म्हणजे मॅचमध्ये 2 लेसन सुटून गेले. तर 2-2 लेसन म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. खूप राहून गेला. तर मग सगळ्या टीचर्सनी जास्त एफर्ट घेतला. आता पुढे एकच प्लॅन आहे, इंजिनिअरिंग. कौस्तुभ हा सोमलवार शाळेचा विद्यार्थी. शाळेनं कौस्तुभची ही अवस्था लक्षात घेऊन एक महत्वाचा निर्णय घेतला. कौस्तुभला शाळेत येणं सोयीचं जावं यासाठी पहिल्या मजल्यावरचा वर्ग शाळेनं तळ मजल्यावर आणला. त्याने खूप मेहनत केली. सोबत शिक्षकांचे पण धन्यवाद. आणि त्याच्या बाबांनी जास्ती त्याच्या मागे काळजी घेतली. खूप आनंद. शाळेने खूप मदत केली. इव्हन म्हणजे पिऊनपासून सगळ्यांनी शाळेच्या म्हणजे त्याला कारण हां त्याचा वर्ग पण खाली आणला. म्हणजे आम्ही शाळेला रिक्वेस्ट केली तर शाळेने मान्य केली ती. त्याचा पूर्ण वर्ग खाली आणला. त्याला जीना चढायला खूप त्रास व्हायचा. 2 महिने त्यांनी वर्ग खाली ठेवला. अपघातातून सावरलेल्या कौस्तुभनं जिद्दीनं 10वीचा अभ्यास केला. कौस्तुभची जिद्द, शाळेचं सहकार्य, पालकांचा विश्वास याच्या जोरावर कौस्तुभनं 10वीला तब्बल 96% मिळवले. कौस्तुभची जिद्द कौतुकास्पद आणि इतरांसाठी प्रेरणादायी आहे. जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.